नमस्कार, मी आर्या तांडेल आणि आज आपण आहोत 21st पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इथे. माझ्यासोबत आहेत मदारचे डिरेक्टर मंगेश बदर. पहिले तर सर खूप खूप छान, खूप खूप धन्यवाद, खूप चांगला मूवी होता. मला हे जाणून घ्यायला खूप आवडेल की हा विषय तुम्ही का म्हणजे निवडला आणि ह्याच्यामागे म्हणजे काही स्पेसिफिक कारण होतं की हा विषय तुम्ही निवडला आणि कधी सुचलं की ह्या विषयावर तुम्ही फिल्म करणार आहात. 2016 मी पास आउट आहे DCS मधून, नगर DCS अहमदनगरमधून. दम धरला म्हणजे तुम्ही वेळ, फक्त एक सिच्युएशन, आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये असेल, आपल्याला टेन्शन असेल किंवा आपल्याला कुठल्या गोष्टीची अडचण असेल, तर आपण ती वेळ कशी तरी मारून नेली तर आपण पुढचं आपली वेळ चांगली येते. ह्या विषयाला धरून मी आमच्या गावातला प्रश्न घेतला, पाणी प्रश्न. एक महत्त्वाचं काय, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझे आईवडील अजूनही शेती करतात आणि मग मी ठरवलं की शेतीला, शेती हे चालते फक्त पाण्यावरती, पावसावरती. मग ह्याला रिलेटेड प्रश्न काय असतील आणि मग मला फक्त ते दाखवायचं नव्हतं की फक्त पाऊस नाही आणि दुष्काळ पडला हे नाही, तर विषय असा होता की पाऊस नसल्यावरती माणसाची जी मेंटॅलिटी असते, जे स्वभावात असते, तर तो कसा बदल होत असतो. म्हणजे सगळीकडे चांगलं हिरवळ आहे तर माणसंसुद्धा आनंदी असतात. म्हणजे आमच्यात एक, आम्ही असं म्हणतो की जर मातीत ओलावा असेल ना तर माणसामध्ये गोडवा नक्की असतो. मग ह्यानुसार की आमच्या इकडं माती कोरडी पडली की सगळ्यांचे रिलेशन बिघडायला लागतात. म्हणजे आई वडील असेल, त्यांच्यात काही कारण नसेल तर तणाव तयार होतात, उगाच एकमेकावरती चिडचिड करणे. मुलगा असेल ना, घरी पुरेसे अन्न जरी खायला असलं तरी मग उगाच म्हणतात की का बोंबलत फिरतोय, उगाच काही कामच नसतं ना. तुम्ही फिल्म बघितलं असेल तर कुठलाही आपण असं त्यात नाहीच, कुठलाही शेतकरी किंवा शेती करतोय असं दिसणार नाही. कारण तुम्हाला प्रश्न पडेल की शेती शेतकऱ्यावर तर दाखवली, मग शेती कसं काय करत, त्यात असा विषय की शेती करायला काहीच नसतं. म्हणजे पाऊस नसेल, पाणी नसेल तर शेतकरी घरीच असतात आरामात. शेतकऱ्याकडे कधीही फक्त अन्नधान्याची कमतरता नसते. म्हणजे असं नाही की शहरात भाकर भेटत नाही, शहरात भात भेटत नाही, असे प्रॉब्लेम नसतात. त्यांच्याकडे अन्नधान्याचा साठा भरपूर असतो. त्यांना प्रॉब्लेम असते तेल, मीठ, जे किराणा दुकानातून विकत घ्यावं लागतं आणि त्या गोष्टीसाठी त्यांना थोडेसे पैसे लागते, जास्त लागत नाहीत. त्यांना 2-3 हजार महिना येत असेल तरी त्यांचं खूप भागतं आणि त्यासाठी ह्या बारीक गोष्टी म्हणजे मी मांडण्याचा प्रयत्न केला की कसे लोकांमध्ये चिडचिड होत असेल, लोकांमध्ये कुठले कारण आहेत. मग तुम्ही त्यातले लव ट्रायंगल बघितलं असेल, त्या मुलाची इच्छा आहे तो जाऊ पण शकतो, पण त्याची जी प्रेस आहे ती त्याला जाऊ देत नाही. कारण तिला, ती अल्लड आहे, तिला काय घेणे देत नाही. प्रेम हे असं मोकळं असतं, आपण म्हणतो ना त्या पद्धतीत, त्याला काय बंधनं नसतात त्या पद्धतीने. तिला, तिला माहिती आहे ना आपल्याला जगायपुरतं आहे, मग तुला काय गरज आहे ना जायची शहरात. आईवडिलाची एक इच्छा असते की पोरांनी शहरात जाऊन काहीतरी करावं, म्हणजे कुठंतरी 2 पैसे आणून द्यावेत. आणि जो प्राध्यापक आहे तो बघतोय म्हणजे हे प्राणी, ही माणसं, फक्त त्यांनासुद्धा माहिती आहे की ही परिस्थिती डेंजर आहे. आपण म्हणजे पैसे पुरवू शकत नाही, आपण पाणी आणून देऊ शकत नाही, आपण काय करू शकतो, फक्त आपण त्या लोकांना टिकून ठेवू शकतो. तुम्ही खंबीरपणे उभा राहा, आज नाही उद्या नाही पाऊस पडेल, ह्या विषय घेऊन मी हे मांडलेलं आहे. तुमचा पिफमध्ये अनुभव कसा होता, काय सांगाल तुम्ही? पिफचा खूपच चांगला, म्हणजे ज्यावेळेस मला माहीत पडलं की पिफ, कारण आता सगळ्याला माहिती आहे की पिफ हा आपल्या देशातला उत्तम फेस्टिवल मानला जातो. कारण इथं मला वाटतं ह्यावर्षी 150 पिक्चर आणि मी दरवेळेस पिपला पाहायला येतो, कारण इंटरनॅशनल फिल्म ह्या बघितलेल्या भरपूर मी पिपमध्ये. आणि पिप बघत असताना मला वाटत होतं की इथं आपली फिल्म लागायला पाहिजे, कारण इथला माहोल आणि हे पिप म्हणजे भयानकच अनुभव होता त्याचा आणि आनंद तर खूपच आहे त्या पिपमध्ये आल्याबद्दल. थँक्यू सो मच सर, तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिला. मी आर्या तांडेल, कॅमेरा पर्सन सर्वेश भालेसोबत, आयनॉक्स बंद गार्डन, MIT News.